चित्रकलेमुळे मुलांच्या व्यक्तिमत्वामध्ये वैचारिक परिवर्तन घडतं असं म्हणत श्री सिद्धेश्वर देवस्थान पंच कमिटीचे अध्यक्ष धर्मराज काडादी यांनी व्यक्त केलं. चित्रकलेमुळे मुलांचं अक्षर सुधारून कल्पकता वाढण्यास व एकाग्रता साधण्यास मदत होते आणि त्यातून व्यक्तिमत्व बदलून जातं असं मत श्री सिद्धेश्वर देवस्थान पंचकमिटीचे अध्यक्ष धर्मराज काडादी यांनी व्यक्त केलं. प्रजासत्ताक दिनानिमित्त सम्राट चौक परिसरातील न्यू बुधवारपेठ येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यानात नॅचरल ब्ल्यू कोबरा सर्पमित्र संघटना आणि आनंद बौद्ध मंडळ यांच्या संयुक्त विद्यमान आयोजित चित्रकला स्पर्धेचं उद्घाटन काडादी यांच्या हस्ते करण्यात आलं त्यावेळी ते बोलत होते. या सर्प मंडळाचं आणि या संयोजकांचं मनपूर्वक आभार मानतो. कारण एक चांगल्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आज या ठिकाणी मला उद्घाटक म्हणून बोलवलं. वास्तविक पाहता प्रजासत्ताक दिन हा जो संविधान दिन आहे बाबासाहेबांनी दिलेल्या, तो दिवस अतिशय आनंदाने आणि उत्साहानं दरवर्षी आपण साजरा करतो. आणि त्या दिवशीचे औचित्य साधून आपण हे मंडळाच्या माध्यमातून चित्रकलेचं स्पर्धा या ठिकाणी आयोजित करता ही अतिशय उचित अशा पद्धतीची एक घटना आहे असं म्हणलं तर ते चुकीचं होणार नाही. मी सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि ज्या पद्धतीनं आपण संविधानाला आज अभिवादन करतो आणि तशाच पद्धतीनं त्या चित्रकलेचं आपण महत्त्व किंवा चित्रकलेची गोडी लागावी म्हणून हे चित्रकला स्पर्धा या ठिकाणी आयोजित करताय. या प्रसंगी बसपाचे प्रदेश महासचिव ॲडव्होकेट संजीव सदाफुले, कास्टाईप संघटनेचे नेते सुधीर चंदनशिवे, माजी नगरसेवक ॲडव्होकेट अविनाश बनसोडे, ॲडव्होकेट श्रीकांत कांबळे, राजाभाऊ सोनकांबळे, डॉक्टर विजय चव्हाण, सर्प अभ्यासक राहुल शिंदे, अभिजित गायकवाड, बबलू इंगळे, करण इंगळे, विशाल दिलपाक, पल्लवी सुरवसे आदींची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी स्वागत आणि प्रास्ताविक संयोजक तथा वंचित बहुजन आघाडीचे शहर उपाध्यक्ष विनोद इंगळे यांनी करून मंडळातर्फे गेल्या 12 वर्षापासून सातत्यानं हा उपक्रम दरवर्षी राबवण्यात येत असल्याचं सांगितलं. तत्पूर्वी काडादी यांच्या हस्ते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत अभिवादन करण्यात आलं.